नेर तालुक्यातील वटफडी येथे दोन ते तीन फेब्रुवारी मंगळवार व बुधवारला राजश्री शाहू महाराज मैदानावर एकोणतीस बौद्ध धर्म परिषद संपन्न झाली या धम्म परिषदेमध्ये भिक्खू संघांच्या व पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहणाला मार्शल अनुप आनंद भगत दीपक खडसे रवी प्रधान यांनी मानवंदना दिली व नंतर धम्मध्वजगीत म्हटले गेले कर्मयोगी संत कबीर यांच्या पर्णाकृती पुतळ्याचे भिकू संघांच्या हस्ते अनावरण करण्यात आले संत कबीरांची मूर्ती आयु ललिता अरविंद कांबळे परभणी यांच्याकडून देण्यात आली तदनंतर चक्रवर्ती अशोक सम्राट रामजी आंबेडकर माता भीमाई डॉक्टर करण्यात आली धम्म परिषदेचे उद्घाटन भिक्खू संघांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक बदंत सुमेध बोधी महाथोरे हे मंचावर विराजमान होते या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुनील बनसोळ यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी किशोर भगत धांदे नाथा भगत जयकृष्ण बोरकर अशोक खंडारे अरविंद कांबळे संगीता अशोक नंदेश्वर माधवराव पाईकराव आनंद इंगोले विशाल जाधव प्रकाश भगत व अन्य मान्यवर उपस्थित होते तसेच अनेक उपासक उपासिकांचा समावेश दिसून आला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर